जय महाराष्ट्र। मी वृषाली पाडे लाईफ लाईन या आमच्या आरोग्य विषय कार्यक्रमात आपलं स्वागत करते। या कार्यक्रमात आपण विविध आजारांवर चर्चा करून तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन घेत असतो। आज आपण चर्चा करणार आहोत उन्हाळ्यात कशी काळजी घ्यावी आणि उष्माघातापासून कसा बचाव करावा या विषयावर। आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर सागर पाटील। डॉक्टर, या शो मध्ये आपलं खूप खूप स्वागत। डॉक्टर सागर पाटील हे नक्की सर तुमचं खरंच खूप स्वागत आहे। कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी मी सरांची ओळख करून देते। सर योगा फिजिशियन आहेत, तसंच 8 वर्षापासून सर प्रॅक्टिस करतात। दरम्यान लाईफ लाईन मध्ये डॉक्टरांशी संपर्क करण्यासाठी आमचा टोल फ्री नंबर लिहून घ्या। आणि तुम्हालाही काही समस्या असेल, काही प्रश्न असतील, तुम्ही आम्हाला 1800103 3043 या टोल फ्री नंबरवर संपर्क साधू शकता। तर डॉक्टर, आजचा आपण विषय जो निवडलेला आहे तो उन्हाळ्यात कशी काळजी घ्यायची आणि उष्माघातापासून कसा बचाव करायचा। तर माझा पहिला प्रश्न आहे, उष्माघात होण्याची नेमकी कारण काय आहेत सर? बरोबर। आता ऍक्च्युली आताचा जो ऋतू आहे तो उन्हाळ्याचा ऋतू आहे, आपण उन्हाळ्याचा काळ म्हणतो। उन्हाळ्यामध्ये जास्त फिरल्यानंतर, तसेच कंटिन्यू उन्हामध्ये बसल्यानंतर शेतकरी लोक वगैरे उन्हामध्ये काम करतात, त्यांना उष्माघाताचा खूप त्रास होतो। त्यामध्ये आपण त्यालाच इंग्लिशमध्ये सनस्ट्रोक असं म्हणतो। जास्त वेळ उन्हामध्ये फिरल्यानंतर आपल्या शरीराचं तापमान हे नेहमीच्या तापमानापेक्षा 4-5 डिग्रीला वाढलेलं असतं, जवळपास 104 डिग्री पर्यंत सेल्सिअस जातं। त्यानंतर शरीरातील पाण्याची कमतरता जाणवते आणि त्यामुळे मळमळ होणे, बेशुद्धी येणे या गोष्टीमुळे शरीराला त्रास होऊन बेशुद्धी येऊ शकते। असे तसेच त्वचा कोरडी पडते, ओठ कोरडे पडतात, थकवा येतो। थकवा जाणवल्यामुळे, पाण्याची कमतरता झाल्यामुळे शरीराला आरामाची आणि पाण्याची खूप गरज लागते। नक्की सर, आणि उष्माघात होण्याची नेमकी लक्षणं काय असतात? म्हणजे ऍटलीस्ट आपल्याला आयडियल की हा आपण आता उष्माघाताला बळी पडू शकतो, तर वेळीच आपण त्याची काळजी घेऊ शकतो, तर उष्माघाताची नेमकी लक्षणं काय आहेत? उष्माघाताची लक्षणं म्हणजे मेन कारण उष्माघाताचं आपल्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता येते। पाण्याची कमतरता झाल्यामुळे आपल्या शरीरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात थकवा येतो, तोंड कोरडे पडतात, ओठ कोरडे पडतात, ओठाला सूज येते। तसं शरीरामध्ये उष्माघातामध्ये शरीरातून घाम बाहेर न पडल्यामुळे शरीराचं टेम्परेचर आपण मेंटेन करू शकत नाही, आणि ते मेंटेन न झाल्यामुळे बेशुद्धी वगैरे येण्याची शक्यता असते। शरीरामध्ये आपले इलेक्ट्रोलाइट्स कमी होतात। मेन उष्माघातामध्ये सोडियम कमी झाल्यामुळे चक्कर येण्याची शक्यता खूप जास्त असते। नक्की सर, आणि उष्माघाताने माणूस दगावण्याची सुद्धा एक शक्यता आपल्याला नाकारता येत नाही, कारण आपण असं ऐकलेले आहेत अनेक केसेस की उष्माघातामुळे माणसाचा जीव गेलेला आहे। तर नेमके सर उपाय काय आहेत उष्माघातावर? सर माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? सर याविषयी आपण चर्चा करतच राहणार आहोत, सरांकडून वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणारच आहोत। म्हणजे उन्हाळ्यात शरीराची कशी काळजी घ्यायची, नेमका आहार विहार कसा असावा याविषयी चर्चा करणारच आहोत। पण इथे घेऊया एक छोटीशी विश्रांती। विश्रांतीनंतर लाईफ लाईन मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। आज आपला विषय आहे उन्हाळ्यात नेमकी कशी काळजी घ्यायची आणि उष्माघातापासून बचाव कसा करायचा। डॉक्टर, ब्रेकवर जाण्यापूर्वी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला की आपण अनेकदा अशा केसेस ऐकलेल्या आहेत की उष्माघातामुळे एखाद्याचा जीव गेलेला आहे, तर नेमकं उष्माघातापासून बचाव होण्यासाठी उपाय काय करू शकतो सर? आता उष्माघाताचा ज्यावेळी त्रास सुरू होतो त्यावेळी पहिल्यांदा आपले सावलीमध्ये बसावे आणि थंड पाणी सेवन करावे। हे पहिल्यांदा सुरुवातीला सगळ्यात मेन प्राथमिक उपचारामध्ये ते करावं लागतं। उष्माघातामध्ये चक्कर असते, शरीरातील पाण्याचं प्रमाण खूप कमी झाल्यामुळे थंड पेय, फळांचे ज्यूस वगैरे असा आपण वापर करू शकतात, लिंबू सरबत वगैरे या गोष्टींचा आपण वापर करू शकतो। तसंच उष्माघातामध्ये आपल्या शरीरातील सोडियम आणि पाण्याची कमतरता खूप कमी झाल्यामुळे कधी कधी रुग्ण बेशुद्ध सुद्धा होऊ शकतो। त्यावेळी त्वरित त्याला रुग्णालयात येऊन सलाईनचे बॉटल्स लावणे गरजेचं आहे। शरीराचं तापमान हायपरथर्मियामुळे खूप जास्त वाढलेलं असतं, ते तापमान कंट्रोल करण्यासाठी जठरामध्ये आपण राईज ट्यूब म्हणजे पोटामध्ये नळी टाकून त्यावाटे आपण थंड सलाईन वगैरे पण देऊ शकतो, त्यामुळे शरीराचं तापमान नियंत्रित राहण्यामध्ये मदत होते।
सर कार्यक्रमात आपल्याला एक फोन आलेला आहे, नामदेव त्यांचा प्रश्न आपण ऐकून घेऊया, त्यांच्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर द्या. नमस्कार, आपलं स्वागत आहे लाईफलाईन मध्ये, आपला प्रश्न विचारा. मी नामदेव पतंगे बोलतोय हिंगोलीवर. माझा प्रश्न असा होता डॉक्टरांशी की उष्णतेमुळे मॅडम, मी एकदा शूज घातल्यानंतर माझ्या पायाला अचानक जखमा होतात आणि घशामध्ये इन्फेक्शन होतं. बरं, आणि तर त्याच्यावर काय उपाय करता येईल म्हणजे? आपण मी शक्यतो शूज घालणं आता टाळेल आहे, पण त्याच्यावर आता समजा काय उपाय करता येईल घशामध्ये इन्फेक्शन होतंय? नक्कीच तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नक्कीच मिळेल. सर काय सांगाल, उन्हाळ्यात त्यांना शूज घातल्यावर त्रास होतो, त्यांच्या पायाला जखमा होतात आणि घशाला देखील इन्फेक्शन होतं, काय सांगाल सर? कसं असतं, या उन्हाळ्यामध्ये ऑलरेडी तापमानाचं प्रमाण खूप जास्त असतं, त्यात तुम्ही शूज घातल्यानंतर पुन्हा घामा पायामध्ये जो घाम येतो शूज मध्ये सॉक्स घातल्यामुळं, त्यामुळे हीट जास्त वाढल्यामुळे तुमच्या शरीराला पायाला आग व्हायची शक्यता असते. तसंच घशामध्ये पण त्रास होतो, याचा अर्थ तुमच्या अंगामधील पूर्ण वॉटर लॉस होत असणार, म्हणजे पाण्याची कमतरता जाणवत असल्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम होतात. तर तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणात पाणी पिल्याने हा त्रास कमी होऊ शकतो. नक्की सर, खर तर तुम्ही आता पाणी जास्त प्यावं असं म्हणालात म्हणून तुम्हाला विचारते. उन्हाळ्यामध्ये आता आपण बघतोय तापमानाचा पारा जो आहे तो दिवसेंदिवस आता वाढतच चाललेला आहे, खरंच खूप म्हणजे ऊन खूपच लागतो, त्यामुळे उन्हाळ्यामध्ये आहार विहार नेमका कसा असावा? सर माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? हॅलो, हा मॅम, हा मॅम. नक्की सर, आता तुम्ही पाणी जास्त प्यावं उन्हाळ्यात असं म्हणालात म्हणून तुम्हाला विचारते की सर, आजकाल आपण बघतो तापमानाचा जो पारा आहे तो दिवसेंदिवस वाढत चालला आहे, भरपूर उष्णता वातावरणात पसरलेली आहे, तर आहार विहार जो आहे तो नेमका कसा असावा? आहार विहार म्हणजे आपण दैनंदिन जीवनाची दिवसातली जी कामं करतो, शेतातले शेतकरी असतील किंवा बाहेर काम करणारे लोक असतील, त्यांनी शक्यतो दुपारी 12 आतच शेतातली कामं वगैरे आटपून दुपारी थोडाफार आराम करणं खूप गरजेचं आहे. घरामध्ये सावलीमध्ये झाडाच्या सावलीमध्ये आराम करणं खूप गरजेचं आहे. सकाळी आणि संध्याकाळी आपल्या कामाच्या वेळा कशा करून दुपारच्या वेळेस थोडा आराम केल्यास त्यांना खूप बरं पडेल आणि त्यामुळे शरीराचं तापमान पण नियंत्रित करता येईल. ज्या लोकांना पायाला वगैरे त्रास होतो, मगाशी त्या पेशंटने सांगितलं आपल्याला, तर त्यांनी आपले कांद्याची पात वगैरे पायाला चोळून आपलं टेम्परेचर मेंटेन ठेवू शकतात. तसेच आहार विहारामध्ये बदल म्हणजे आहारामध्ये आपण जास्तीत जास्त पेय पदार्थ म्हणजे ज्यूस, आपण जे फळांचे रस वगैरे म्हणतो, लिंबू सरबत किंवा नारळ पाणी सगळ्यात चांगलं आहे. या म्हणजे वॉटर कंटेंट ज्यात जास्त आहे त्याचा वापर करून आपण शरीराचं तापमान नियंत्रित करू शकतो. नक्कीच सर, कार्यक्रमात आपल्याला एक फोन आलेला आहे, निलेश नवले आपल्याशी बोलतायत अहमदनगरहून. नमस्कार, आपलं स्वागत आहे लाईफ लाईन मध्ये, आपला प्रश्न विचारा. हॅलो मॅम, नमस्कार, बोला. हा डॉक्टरना मला असा प्रश्न विचारायचा आहे. बोला. उन्हाळ्यामध्ये ताण खूप लागते, त्यामुळे एकदम फ्रीज मधलं पाणी पिलं तर किती उपयोग घेते? निलेश, तुमच्या टीव्हीचा आवाज कृपया करून बंद करा, कारण त्यामुळे तुमचा आवाज आमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचत नाही आणि आपला प्रश्न जो आहे तो सलग विचारा. हॅलो सर, त्यांचा प्रश्न आहे की त्यांच्या तोंडात खूप लाळ येते आणि अचानक फ्रीजचं पाणी प्यायल्यानंतर त्यांना त्रास होतो. तर कसं आहे, बाहेरून काही काहींना खूप सवय असते की बाहेरून आल्यावर लगेच फ्रीज उघडून लगेच थंड पाणी पितात. आपलं ऑलरेडी शरीराचं तापमान खूप वाढलेलं असतं उन्हामध्ये फिरून आल्यानंतर, तर अचानक येऊन जर आपण फ्रीज मधलं पाणी पिलं तर त्यामुळे आपल्या शरीराचं टेम्परेचर अचानकच कमी होतं, म्हणजे गरम मधून एकदम कमी झाल्यानंतर पुन्हा आपल्याला ग्रानी आणि थकवा येऊन आपल्याला परत बेशुद्ध सारखी अवस्था येऊ शकते. त्यामुळे पहिल्यांदा घरी आल्यानंतर थोडे 5-10 मिनिटं तुम्ही बसून त्यानंतर नॉर्मल पाणी पिऊन त्यानंतर जर फ्रीज मधलं पाणी पिलं तर हे योग्य आहे. अचानक आपण शरीराचा टेम्परेचर चेंज केला आपल्याला मळमळ होणे, उलटी येणे किंवा बेशुद्ध येणे यासारखे होऊ शकतात. त्यामुळे घरी आल्याला लगेच पाणी न पिता थोडा वेळ 10 मिनिटं बसून बॉडी टेम्परेचर थोडस नॉर्मल झाल्यानंतर पाणी पिणं योग्य आहे. नक्की सर, माझे अजून भरपूर प्रश्न आहेत ज्याची उत्तरं तुमच्याकडून जाणून घ्यायची आहेत, पण सध्या लाईफ लाईन मध्ये घेऊया एक छोटासा ब्रेक.
विश्रांतीनंतर लाईफलाईन मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आजचा आपला विषय आहे उन्हाळ्यात नेमकी कशी काळजी घ्यायची आणि उष्माघातापासून स्वतःचा बचाव कसा करायचा. कार्यक्रमात आपल्याला एक फोन आलेला आहे. संतोष भाटकर आपल्याशी बोलत आहेत बारामतीहून. नमस्कार संतोष, आपलं स्वागत आहे लाईफलाईन मध्ये. आपला प्रश्न विचारा. हा मॅडम नमस्कार. नमस्कार बोला. हा तर उन्हात म्हणजे जास्त काम करण्याची सवय नाहीये, तर अचानक जर 15-20 मिनिट उन्हात जायचं असेल आणि जर उष्णतेचा त्रास कमी करून घ्यायचा असेल तर काय करता येईल? नक्कीच नक्कीच सर. यांनी जास्त घाम येणे वगैरे असं त्रास होतो ना मग. नक्कीच नक्कीच तुमच्या प्रश्नाचं उत्तर डॉक्टर नक्कीच देतील. सर काय सांगा? जर आपल्याला उन्हात जायचंच असेल तर आपण डोक्यावर टोपी किंवा रुमाल बांधून आपण उन्हामध्ये जायचं आहे. तसेच बाहेर पडताना आपण शक्यतो सुती कपडे वापर करायचे आहेत. तसेच लाईट कलरचा म्हणजे फेंट कलरचे कपडे वापर केला तर तुम्हाला उन्हाचा त्रास कमी होऊ शकतो. एकदम डार्क आणि ब्लॅक कलरचे कपडे वापरल्यास आपण उन्हाचा खूप त्रास होतो, त्यामुळे शक्यतो टोपी आणि फेंट कलरचे कपडे वापरणे गरजेचं आहे. तसेच उन्हामध्ये पण बाहेर जात असताना कामासाठी किंवा कुठे प्रवासासाठी बाहेर जात असताना जवळ पाण्याची बाटली तसेच सरबत वगैरे घेऊन गेला तर खूपच चांगला आहे. या सगळ्या गोष्टींचा वापर करावा. नक्कीच सर. खरं तर यांनी एक प्रश्न विचारला. सुरुवातीलाच आपल्याला एक फोन आलेला, ते म्हणालेले की उष्णतेमुळे त्यांना इन्फेक्शन होतं. तसंच सर जे ऊन आहे त्याने आपल्या स्किनवर सुद्धा भरपूर रॅशेस येतात किंवा घामोळे देखील येतं. सर त्याच्यापासून बचाव करण्यासाठी काय उपाय आहेत? आता आपल्या शरीरावर जे घामोळे येतात ते घामोळ्या म्हणजे आपले स्वेट ग्लँड असते. स्वेट ग्लँड मधून जर घाम बाहेर आला नाही तर घाम साठून साठून त्यामध्ये जे फोड उठतात त्याला आपण घामोळ्या म्हणतो. त्या घामोळ्या दूर करण्यासाठी आपण शरीरावर आपण वेगवेगळ्या प्रकारचे लेप, चंदन वगैरे असे लेपाचा वापर करू शकतो. किंवा आपण दिवसातून जरी 2 वेळा आंघोळ केली, सकाळी आणि संध्याकाळी, ज्या लोकांना घामोळ्या कायम दर उन्हाळ्यामध्ये येतात त्यांनी 2 वेळा आंघोळ केली थंड पाण्यानं, तरी सुद्धा त्या घामोळ्यांपासून आपण त्रास दूर होऊ शकतो. घामोळ्या म्हणजे आपल्या शरीरातून जर घाम बाहेर पडणार नाही म्हणजे ज्या स्वेट ग्लँड असतात त्यामध्ये घाम साठलेला असल्यामुळे ते होणारं एक प्रकारचं इन्फेक्शन असतं. ते कमी करण्यासाठी शरीराचं टेम्परेचर मेंटेन करणं खूप गरजेचं आहे. शरीराचं तापमान जर आपण नियंत्रित करू शकलो 2 वेळा आंघोळ करून किंवा थंड चूर्ण वगैरे चंदन वगैरे असं काही चूर्ण आपण शरीराला लावले तर त्यामुळे घामाचा त्रास कमी होऊ शकतो. नक्कीच. कार्यक्रमात सर आपल्याला एक फोन आलेला आहे. सागर सावंत आपल्याशी बोलत आहेत. नमस्कार सागर, आपलं स्वागत आहे लाईफलाईन मध्ये. आपला प्रश्न विचारा. सर मला उष्णतेचा खूप त्रास होतो. माझ्या पायांना माझे पाय जड होतात उष्णतेत मला चालताना वगैरे, किंवा माझा थोडासा म्हणजे पायांना भेगा पण पडतात. आणि याच्यासाठी काय उपाय सर काय सांगाल सर? मग अशी पण मी सांगितलं की पाय जड होणे किंवा पायाला वेगळा पडणे मेन प्रॉब्लेम, पायाचा मेन प्रॉब्लेम म्हणजे पायाच्या तळपायांना असतो. उष्णतेमुळे पहिल्यांदा तळपायांना त्रास सुरू होतो, त्यामुळे तळपायांना कांद्याची पात करून ते पाण्यामध्ये मिक्स करून तळपायांना चोळल्यानंतर बऱ्यापैकी उष्णता आपण कमी करू शकतो. तसेच तुम्ही उन्हाळ्यामध्ये जे कपडे वापरता, घट्ट कपडे वगैरे न वापरता, म्हणजे जे पॅन्ट वगैरे आपण जे वापरतो किंवा सॉक्स वापरतो, ते सॉक्स आणि पॅन्ट असे टाईट कपडे न घालता लूज कपडे घातल्यानंतर हा त्रास खूप कमी होऊ शकतो. तसेच काही कधी कधी उष्णतेमुळे बी12ची कमतरता कमी होते आपल्या शरीरामध्ये. उन्हाळ्यामध्ये खूप सारं पाणी, पाण्याचं प्रमाण कमी झाल्यामुळं आतड्यांमधील आणि शरीरातील सगळ्यात पाणी कमी झाल्यामुळं बी12 पण कमी होऊ शकतं. त्यामुळे बी12ची मात्रा वाढवण्यासाठी आपण बाकीचे फळांचे ज्यूस वगैरे जरी घेतले तरी तुम्हाला बऱ्यापैकी त्याचा आराम मिळू शकेल. नक्की सर, तुम्ही दिलेल्या टिप्स ज्या आहेत त्या खूप महत्वपूर्ण आहेत. आज तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झालात त्यासाठी तुमचं खूप खूप धन्यवाद सर तुम्हाला. लाईफलाईन मध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची, पण उद्या पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.